पितृदेवो भव या सदरातील श्री भगवान रायतकर सर यांचा हा लेख आपण वाचतो आहे. शीर्षक आहे सूर्य झाकून शिराळ करणारा विद्या ठाकूर यांच्या कवितेतील बाप. बाप आणि बापाचं नातं हे निश्चितपणे आकलनाच्या पलीकडे आहे असे म्हणावे लागेल, कारण बाप नावाचं नातं आपल्याला समजलं असतं तर बाप कधीच आपल्याला जीवनातून दुर्लक्षित झाला नसता. प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या जीवनामध्ये अतिशय प्रभावी भूमिका निभावणारा बाप हा कायम उपेक्षित राहिलेला आपण समाजामध्ये आणि साहित्यामध्ये पाहतो. बाप हा दुर्लक्षित होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे आणि बाप नावाच्या नात्याचे आपल्या सर्वांना न झालेले आकलन होय. थोडक्यात काय तर बाप समजायला थोडा कठीण जातो. कुटुंबामध्ये बापपणाची भूमिका निभावत असताना तो दिसतो एक आणि असतो काही वेगळा. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर फणसासारखा. त्यामुळे तो बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही. तो आपल्या सर्वांच्या आकलनाच्या पलीकडचा असतो, म्हणून कदाचित शब्दांपासूनही खूप दूर असतो. बापाचं योग्य असं वर्णन स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय शिरूर ताजबंद लातूर या ठिकाणी कार्यरत असलेल्या कवयित्री विद्या बयास ठाकूर यांनी त्यांच्या बाप या कवितेत केलं आहे. विद्या बयास ठाकूर यांचा आभाळ अंतरीचे हा काव्यसंग्रह तर व तळझीरा हा ललित लेखसंग्रह प्रकाशित आहे. त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्या अनेक दैनिकांमध्ये आणि मासिकांमध्ये लेखन करतात. अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये आणि शुद्ध अंतःकरणाने कवयित्रीने बापाचं आकलन न झाल्याची कबुली कवितेच्या सुरुवातीला दिली आहे. सोबतच बाप हा शब्दांपासून खूप दूर असल्याचे त्या सांगतात. बाप नावाच्या नात्यांचं वेगळेपण अतिशय वेगळ्या पद्धतीने कवयित्रीने मांडले असून ते आकलनाच्या पलीकडे आहे असे सांगताना त्यांनी या नात्याचे केलेले आकलनही अधोरेखित होते. शब्दपलीकडचं असलेलं बापाचं नातं कवयित्रीने कवितेच्या पुढील ओळीतून शब्दबद्ध केलं आहे. बाप नावाचं ते नातं नेहमीच माझ्या आकलनाच्या पलीकडे शब्दांपासून खूप दूर. आकलन पलीकडचे असलेले बापाचे नाते समजून घेण्याकरिता बाप शोधण्याचा कवयित्रीने केलेला प्रामाणिक प्रयत्न कवितेमध्ये दिसतो. बाप शोधताना कवयित्री म्हणतात की मी खालच्या मानेनं बाप शोधत राहायची. खाल मानेनं हा शब्द आपल्याला बापाविषयी लेखीच्या मनामध्ये असलेली भीती दाखविणारा वाटू शकतो, परंतु मला असं वाटतं की कवयित्री अतिशय आदराच्या भावनेतून बाप जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे असा शब्दप्रयोग केला असावा. स्निग्ध वात्सल्याचे झरे असे शब्द कवितेत वाचावयास मिळतात. स्निग्ध या शब्दाचा अर्थ तेलकट असा होतो. बाप हा वात्सल्याचा झरा असल्याची कबुली कवित्रीने कवितेत दिली आहे. बापाच्या नजरेमध्ये असलेलं वात्सल्य हे नियमितपणे कवयित्रीने बघितले आहे. लेखीविषय असलेल्या वात्सल्याने भरून आलेले डोळे कवयित्रीला दिसलेत. तो बापाचा भाव हा कवयित्रीला स्निग्ध वात्सल्याचे झरे असल्यासारखा वाटतो. कवितेमध्ये विरोधाभास पाहावयास मिळतो. बापाच्या अंगी असलेलं वात्सल्य आणि ताठपणा अशा दोन्ही गोष्टी कवयित्रीने विशद केल्या आहेत. बाप एखाद्या माडासारखा म्हणजे उंच झाडासारखा करारी आणि भेदक नजरेस भावनाहीन वृत्तींसह कुटुंबासाठी आणि आपल्या लेकीसाठी उभ्या असतो. छायाविहीन या शब्दांवरून बापाचं अव्यक्त भावनाविश्व कवयित्रीने शब्दबद्ध केलं आहे. बापाच्या नजरेतील वात्सल्य आणि करारी भेदक नजर ही कवयित्रीने कवितेच्या पुढील ओळींमधून व्यक्त केली आहे. मी शोधत राहायची खाल मानेनं बापाच्या नजरेत स्निग्ध वात्सल्याचे झरे. बाप मात्र ताठ उभा असायचा छायाविहीन माडासारखा त्याच्या करारी भेदक नजरेसह. उंच झाडाप्रमाणे भावनाशून्य आणि ताठर दिसणारा हा बाप मुळासकट गदगदताना कवयित्रीने तिच्या पाठविण्याच्या वेळी मांडवात बघितला. बापाला लेखीविषय असलेलं टोकाचं प्रेम तो कधीच व्यक्त करीत नाही, परंतु लग्न समारंभामध्ये ज्या वेळेला मुलीला तिच्या सासरी पाठवण्याची वेळ येते त्यावेळी मात्र बापाच्या भावनेचा बांध फुटतो. बापाच्या रोमारोमातून लेखीविषय असलेलं प्रेम व्यक्त होते. हे सर्व पाहताना खऱ्या अर्थानं लेखीला आपला बाप समजतो असे म्हणता येईल. बापाचं हे प्रेमरूप पाहिल्यानंतर कवयित्री सांगतात की माझ्या आत माझ्या हृदयामध्ये बापाविषयी जे खोलवर साचलं होतं ते सर्व पाठवणीच्या मांडवात त्याच क्षणी वाहून गेले. बापाची भूमिका आणि भावना व्यक्त करणाऱ्या कवितेतील पुढील ओळी आहेत. हा उंच माड मुळासकट गटगटताना बघितला माझ्या पाठवणीच्या मांडवात. त्याच्या रंध्रारंध्रातून वाहिलेल्या लाटात खूप काही वाहून गेलं माझ्या आत खोलवर साचलेलं. अनेकदा आपल्याला ऐकायला येते की बाप हा बऱ्याच लोकांना गेल्यानंतर कळतो.
बाप जेव्हा जगाचा निरोप घेतो त्यावेळेला मुलांवर उन्हाचा एक तीव्र लोळ आदळतो, म्हणजे अनेक संकटे मुलांच्या डोक्यावर येऊन पडतात. बाप गेल्यानंतर आलेल्या संकटाची जाणीव झाल्याचे कवयित्रीने अधोरेखित केले आहे. बाप गेल्यानंतर ज्यावेळेला मुलांवर संकट येतात त्यावेळी मुलांना बाप समजतो. कवयित्री बाप गेल्यानंतरचा त्यांचा अनुभव व्यक्त करताना म्हणते की, उंच झाडासारखा वाटणारा बाप, करारी आणि कडव्या नजरेचा वाटणारा बाप हा आपल्यासाठी मधाळ ढग होता. मधाळ म्हणजे प्रेमळ, मधाळ म्हणजे मधासारखा. मधाळ ढग ही कवितेतील अतिशय महत्त्वाची प्रतिमा आहे. मुलांच्या नजरेच्या आणि विचाराच्या अवाक्याबाहेर असलेली संकटे, त्या सर्व संकटांपासून मुलांचा बचाव करण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करणारा बाप अनेकदा मुलांना समजत नाही. पण जेव्हा बाप जातो त्यावेळेला सूर्यप्रकाशा इतकी प्रखर संकटे जेव्हा मुलांना चटके देत असतात तेव्हा बाप आपल्यासाठी काय होता त्याची जाणीव मुलांना नक्की होते. मुलांच्या नजरेच्या पलीकडील संकटांचे चटके मुलांना बसू नये म्हणून मुलांसाठी शिराळा म्हणजे शिळावण करणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे बाप होय. शिराळ म्हणजे काय? तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्य तापत असताना अचानक सूर्याच्या प्रखर तेजाच्या आड एखादा ढग यावा आणि सूर्याची दाहकता कमी व्हावी, याला शिराळ किंवा शिळावण असे म्हणतात. जीवनात परिस्थितीचे चटके बसत असताना बाप हा मुलांसाठी शिराळ करणारा ढग असतो, असा आशय कवयित्री विद्या ठाकूर यांनी कवितेच्या पुढील ओळींमध्ये व्यक्त केला आहे. त्याच्या जाण्यासरशी डोक्यावर आदळला उन्हाचा एक तीव्र लोळ अन जाणवलं. बाप माड कुठला तो तर मधाळ ढग होता, माझ्या नजरेच्या टप्प्यापलीकडचा, सूर्य झाकून माझ्यासाठी शिराळ करणारा. आकलनाच्या पलीकडे असलेला बाप, शब्दांपासून खूप दूर असलेला बाप, उंच झाडासारखा असलेला बाप, वात्सल्याचा झरा असलेला बाप आणि आपल्या मुलांसाठी जीवनामध्ये शिराळ निर्माण करणारा बाप कवयित्रींनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून अतिशय प्रेमळ प्रभावीपणे प्रस्तुत कवितेमध्ये शब्दबद्ध केला आहे.